कृषी विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे शेकडो कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन। अमरावती विभागीय कृषी सह संचालक कार्यालय दिनांक 20 जानेवारी रोजी सुरेशा राजगुरे या व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती, मात्र ती आपली माहिती मागण्याकरिता अवघ्या 8 दिवसात 29 जानेवारीला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पोहोचले। मग मला माहिती 2 मिनिटात पाहिजे असे सांगितल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला 30 दिवसाच्या आत माहिती उपलब्ध होऊन जाईल असे सांगितले असता गाजगुरे यांनी त्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली। त्यामुळे आज अमरावती उपविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या सर्व संघटनेनं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नाही, शासन स्तरावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। राजगुरे यांनी आतापर्यंत अनेक माहितीच्या अधिकाराचे पत्र या कार्यालयात सादर केले। त्यांनी आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। 29 तारखेला जी घटना घडली अत्यंत निंदनीय अशी घटना आमच्या कार्यालयात घडलेली आहे। ते वारंवार शासकीय कार्यालयात काही माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागणे किंवा इतर माहिती मागून कर्मचाऱ्याला वेठीस धरणं, अर्वाच्या भाषेत बोलणं, वारंवार तक्रार करणं, जे नीती नियमानं जे व्यवस्थित वेळेवरती कामं करत त्याच्यामुळे बाधा निर्माण होत आहे आणि बरेच लोक ह्या याच्यानं ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत। अमरावती विभागात जर पाहिलं तर आमच्या कार्यालयाचं कामकाज करण्यासाठी आज 60% कर्मचारी रिक्त पद आहेत। आम्हाला सगळे कामं करून घेताना आधीच सर्व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे। ह्या याच्यामध्ये अशा प्रकारचं जे वेगळ्या दबावाखाली येऊन लोकांना त्रास देऊन मारण्याचा असा प्रयत्न करणं म्हणजे अत्यंत निंदनीय अशी बाब आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध आमच्या कृषी विभागामार्फत करत आहे। प्रतिनिधी सागर डोंगरे, महाराष्ट्र न्यूज 10, अमरावती।